देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप पाहायला मिळत आहे। कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करत आहे। कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनद्वारे उपचार सुरू आहेत। अशातच आता प्रोजेक्ट प्लॅटिना मोहीम हाती घेण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या 21 महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्ट प्लॅटिना या मोहिमेवर काम सुरू केलं जाणार आहे। या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 500 कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत। या थेरपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रायल घेणारे देशातीलच नव्हे तर जगातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलं आहे। प्लाझ्मा थेरपीमुळे रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो। ही खूप दिलासादायक बाब आहे। प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती। कोरोनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे। राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्ण बरे देखील होत आहेत। मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा थेरपीला यश मिळालं आहे। तसंच महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात या थेरपीला यश मिळत आहे।